वसई विरारमध्ये मध्यरात्रीपासूनच दहीहंडीचा उत्साह दिसला. काल मध्यरात्री दहीहंडी फोडून उत्सवाला सुरुवात झाली. विरार पूर्वेच्या सूर्योदय गोविंदा पथकाकडून सुरक्षेची काळजी घेत 5 खरांचे मानवी मनोरे जरदचून हंडी फोडण्यात आली. शहरी भागासह ग्रामीण भागात बाळगोपाळांनी हंडी फोडून उत्साह साजरा केला. वाशिममध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात दहीहंडीचा उत्सव पार पडला. मातृभूमी युवा संघानं वत्सगुल्म दहीहंडी उत्सव महोत्सवाचं आयोजन केलं होतं. 30 फूट उंचीवरील ही दहीहंडी फोडण्यासाठी 7 गोविंदा पथकं सहभागी झाली होती. नांदेडमधल्या भोईगल्ली गोविंदा पथकानं 6 थर रचून मानाची दहीहंडी फोडून प्रथम पारितोषिक पटकावलं. तर शिर्डीत श्री साईबाबा संस्थानं गोकुळाष्टमी निमित्त श्री साईबाबा समाधी मंदिरात रात्री 10 ते 12 या वेळेत श्रीकृष्ण जन्म कीर्तन सादर केलं. त्यानंतर रात्री 12 वाजता संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायब यांच्या हस्ते श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी संस्थानचे विश्वस्त मंदिर पुजारी कर्मचारी आणि साई भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मनमाडमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. मध्यरात्री 12 वाजता बुधलवाडीच्या महादेव मंदिरात श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा झाला. यावेळी भजन पाळणा आणि आरती करून भाविकांना गोपाळ कलेचा प्रसाद वाटण्यात आला. यवतमाळ जिल्ह्यात गोकुळाष्टमी निमित्त घरोघरी श्रीकृष्ण मूर्तीची स्थापना करण्यात आली. रात्री 12 वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. तत्पूर्वी यादव समाजानं श्रीकृष्ण शोभायात्रा शहरातून काढली. श्रीकृष्ण मूर्ती स्थापनेनंतर रात्रभर भजन गायलं. प्रसिद्ध हरियाणवी डान्सर सपना चौधरीनं बीडमध्ये दहीहंडी उत्सवाला हजेरी लावली होती. सपना चौधरीचा डान्स पाहण्यासाठी तुफान गर्दी लोटलेली. दुकानांची छत क्रेनवर चढूनही लोकांनी सपनाचा डान्स पाहिला. दीपज्योत ग्रुपच्या वतीनं या दहीहंडी उत्सवाचं आयोजन केलं होतं. छत्रपतींचा विचार म्हणजे